दापोली येथील अनधिकृत खोक्यांवर होणार कारवाई। सविस्तर वृत्त। दापोली येथील दापोली दाभोळ मार्गावरील अनधिकृत खोक्या धारकांवर कारवाई करण्याची नोटीस दापोली महसूल विभागानं बजावली आहे। अनधिकृत खोकेधारकांवर आता त्यामुळं कारवाई होण्याचे संकेत हे महसूल प्रशासनानं दिले आहेत। दापोलीतील अनधिकृत खोकेधारकांना दापोली तालुका प्रशासनानं नोटीस बजावली आहे। तशी नोटीस येथील बंद खोक्यांवर लावलेली दिसते आहे। प्रति मिस्टर बंद खोके अशी नोटीस महसूल विभागानं बजावलेली आपल्याला पाहायला मिळते। दापोली दाभोळ रोडवरील काही खोक्यांची अवस्था अत्यंत भयानक झालेली आहे। आपण पाहतो आहोत लाकूड आणि प्लॅस्टिक यांच्या सहाय्यानं हे उभे केलेले जे खोके आहेत जे मोडकळीस आले आहेत अत्यंत विद्रूप दिसे, ज्यामुळे दापोलीचं सौंदर्य ही कमी होत आहे। अतिशय गलथान कारभार किंवा गचाळपणा या ठिकाणी दिसून येतो आहे। तर काही मोडक्या खोक्यांमध्ये विक्रीसाठी आणलेल्या देवदेवतांच्या त्याचप्रमाणं महामानवांच्या POP मूर्त्याही या ठिकाणी धूळ पडलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळं अशा अनधिकृत आणि मोडक्या खोक्यांवर दापोली तालुका महसूल विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येण्यात असल्याची नोटीस ही 27 तारखेला बजावण्यात आली आहे। 27 तारखेला बजावलेल्या नोटीसीप्रमाणे पुढील 24 तासामध्ये खोकेधारकांनी आपले खोके न काढल्यास हे खोके प्रशासनाच्या माध्यमातून हटवण्यात येतील असंही या नोटीसीमध्ये तहसीलदार दापोली वैशाली पाटील यांनी म्हटलं आहे। दापोली महसूल विभागाच्या माध्यमातून अनधिकृत खोक्यांवर कारवाई होणार तशा पद्धतीची नोटीस ही तहसीलदार दापोली यांच्या सहीनं दापोली दाभोळ मार्गावरील बंद आणि मोडकळीस आलेल्या खोक्यांवर लावण्यात आलेली आहे। सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।